संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील आज TV9च्या गाडीमध्ये बसलेले आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटील यांना आपल्या गाडीमध्ये बसवण्यासाठी अनेक कार्यकर्ते असतील, अनेक चॅनल्स असतील, हे प्रयत्न करत असतात. मात्र आज मनोज जरांगे पाटील हे पहिल्यांदाच TV9 मराठीच्या या कारमध्ये बसलेले आहेत. दादा, खूप खूप स्वागत आहे TV9 मराठीवर. खरं तर खूप मोठा संघर्ष जो आहे तो आपण आत्तापर्यंत केलेला आहे आणि आपली ओळखदेखील संघर्षयोद्धा अशीच झालेली आहे. या पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीचा संघर्ष आपल्याला करावा लागू शकतो याची काय शक्यता आहे आणि आत्ताचं नक्की स्टेटस काय आहे? जो GR निघालेला आहे त्याबद्दल उलटसुलट चर्चा सातत्याने होत आहेत, आपण काय आश्वस्त कराल मराठा बांधवांना? नाही, मराठा बांधवांना आश्वस्त करण्याची गरजच नाही. मराठा बांधवांचा पूर्ण 100% विश्वास आहे आणि माझाही त्यांच्यावरती, कारण मी काय वाईट चुकीचं करतच नाही. टीका करणाराचं त्यांचं कामच आहे, कारण त्यांचे सगळे दुकानं बंद पडले, त्यांनी आता सुपाऱ्या घेतल्यासारखे कामं सुरू आहेत त्यांचे. बोलायचं म्हणून बोलायचं, घरी बसून तिकडं चल तिकडं कर, ते नाही चालत त्याला. तिकडं जाऊन कर ना, जमत नाही का? बंद खोलीत आणि उघड्या खोलीत आणि व्यासपीठावर, तिकडं कुठं व्यासपीठे बंद खोलीत असो नाही तर कुठं असो, मराठ्यांना कायदा चांगला का नाही? बंद खोलीत येऊन काय काय भाकरी खाल्ल्या का आम्ही त्यांचे? त्यांचं काही खाल्लं का? मग कसे काही बरळायचं आणि मग ते पागालासारखं समाजात सांगायचं, समाज तुमचं कसं ऐकल? खोलीत बसू किंवा खोलीच्या बाहेर बसू, कायदाच घेतला नसता वाजात मैदानला निघालो म्हणूनच सांगितलं सकाळी. मग दोन पावलं मागं सरकून समाजाचं कल्याण अलीकडेच केलं, पुढं जाऊन तेच करायचं होतं. बंद खोलीत नाही बोलायचं आणि आझाद मैदानला गेलो असतो तरी पण कायदाच घ्यायचा होता, आरक्षणच घ्यायचं होतं. उगा काहीतरी बोलायचं, सोशल मीडियावर वगैरे लिहित बसायचं, आम काय केलं तम काय केलं, काय केलं काय मिळालं, काय मिळालं तुला काय माहिती काय मिळालं? 70 वर्षात जे मिळालं नाही ते कायदा मराठ्यांना मिळाला, ज्याच्या नोंदी नाहीत त्या मराठ्यांना या सगळ्या स्वैराच्या अध्यादेशापासून सगळ्यांना रक्षण मिळणार आहे. एवढे मराठी येडे नाहीत आणि ते सोशल मीडियावरती काही अभ्यासक, आता जेवढे महाराष्ट्रातले अभ्यासक आहेत घटनेवरचे, आरक्षणावरचे अभ्यासक, त्याच्यानंतरचे कायद्याचे अभ्यासक, काही मोठमोठाले ज्येष्ठ वकील आहेत, ते वकील बांधव, जे कोणी प्राध्यापक विद्यापीठाचे शिक्षक, यांना ज्यांना ज्यांना माहिती आहे ना, हे सगळे लोक आता त्या कायद्याची, सगळ्या स्वैराच्या कायद्याची हरकती त्यांनी मागितलेल्या. मग तिथं म्हणणं मांडायचं आपलं, तुझं किती हुशार आहे ना, आपण आपलं म्हणणं मांडायचं. प्रचंड संख्येने मराठ्यांचे अभ्यासक तज्ज्ञ तिथं म्हणणं मांडणार आहेत, त्यांचं स्वतःहून टाकते ना का, की या सगळ्या स्वैऱ्यांचा कायदा हा खूप मोठा आहे, याच्यात सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे, याला आता हे पक्का मजबूत झाला पाहिजे यासाठी म्हणणं मांडणार आहे. काही त्याच्यावर लिहिते तर हरला आणि कुठं काय हर काय तर हरला रे, तुला काय कळतंय? तू लय शहाण आहे, तुला असं वाटतं का मी लय शहाण आहे आणि करोडो मराठी पागल येतं असं म्हणायचं का तुला? म्हणजे लोकाला काही कळत नाही, तुलाच लय कळतं. तुला कळतं तर म्हणणं तिथं मांडणं, इथं कुठं मांडतो सोशल मीडियाला? तिथं मांड आता, ते कायदा मजबूत होईल. फाउंडेशन पक्का करणं गरजेचं आता, कुणी चिरे दिले पाहिजे, कुणी दगड दिले पाहिजे, कुणी सिमेंट दिलं पाहिजे, कुणी लोखंड दिलं पाहिजे, ते मजबूत करायचं आता फाउंडेशन. हे गेलेल्या लाखो करोडो पोरं मुंबईला यांनी यातानी कायदा हिसकूनच आणलाय, आरक्षणच हिसकून आणलंय की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून. ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत मिळाल्यात, त्या मराठ्यांसाठी हा कायदा आहे. मग तुला आता हुशार आहे ना, तिथं म्हणणं मांड. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझी विनंती, यांना सगळ्यांनी सांगा, तुला हुशार आहे ना, तुझं म्हणणं तिथं मांड. आता ह्यो कायदा सगळ्या स्वैऱ्याचा कायदा फायनल झाला, आता फक्त तुम्ही तिथं म्हणणं मांडा तुमचं आता ताकदीनं, म्हणजे तो मजबूत होईल, तो टिकल. इकडं कुठं रात भरले तर हात भर त्याच्यावर, त्या सोशल मीडियावर इथं लिहिण्यापेक्षा, इथं डोळे फोडण्यापेक्षा तिकडं फोडणं डोळे, तिकडं दे. हे मराठ्यांनी त्यांना महाराष्ट्रात सांगावं. आणि सगळ्यात मोठा, कोणी गैरसमज करायची गरज नाही, मराठवाड्यात जर कमी नोंदी सापडल्या असल्या, हैदराबादचं गॅजेट घ्यायचं सांगितलं आपण, गॅजेटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे की मराठवाड्यातला मराठा सगळा कुणबी, एक बी मराठा राहणार नाही गॅजेटमध्ये, दुसरा राहणार नाही 1884 जनगणना, तिसरं 1902 काही डाटा आहे तो घेतला जाणार आहे, चौथा मुद्दा शिंदे समिती मराठवाड्यात काम करायला लागली पुन्हा ताकदीनं शिंदे समिती, पाचवा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जे कोणाचे जर काही हराले असतील, कोणाचे जळाले असतील, त्याच्यासाठी तालुका स्तरावरती समित्या गठीत केल्या, त्याही काम करणार आहेत. आणि मी मराठ्यांना पहिल्यापासून शब्द दिला, मी चुकीचं काही करत नाही, थांब रे भैया, मी चुकीचं काही करत नाही, मी मराठा समाजाच्या न्यायाचं काम करतो आहे, कधी पण मी काही वाईट करत नाही. त्यामुळं मराठ्यांचं कल्याण होईपर्यंत, सगळ्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत, मग कोणाचं जळालेलं असो, कोणाचं घायल झालेलं असो, कोणाचं नोंदी सापडत नसतील,
याच्यासाठी खरा हा सगळ्या स्वाऱ्याचा काय जाईल, माझा शब्द आहे तुम्हाला टी व्ही नाईनच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या कोणत्याच मराठ्यावर अन्याय होणार नाही, इतक्या ताकदीनं मी लढेन आणि महाराष्ट्रातल्याही मराठ्यांना होणार नाही. फक्त जे अभ्यासक आहेत सगळे अभ्यासक तिकडं म्हणणं मानणार आहेत. तुम्ही 5-25 जण इकडं बडबड करण्यापेक्षा तिथं तुमची शक्ती वापरा. गोरगरिबांच्या मराठ्याचा पोरच कल्याण होईल, त्यांच्या अन्नात माती कशाला घालता, विरोधकाची सुपारी घेतल्यासारखं वागताय काय, हुशार आहेत तुम्ही? तर ही माझी टी व्ही नाईनच्या माध्यमातून सगळ्या अभ्यासकांना विनंती, इकडं लिहू नका, ह्यो कायदा मजबूत करण्यासाठी 15 दिवसाची हरकत मागितली, तिथं म्हणणं मांडा. पाटील साहेब, खरं तर तुम्हाला भेटायला अनेक लोक रस्त्याने येत आहेत, भेटून आपण परत एकदा ह्या गोष्टी पुढे कंटिन्यू करूयात. आपण पाहतोय खरं तर जरांगे पाटलांना भेटण्यासाठी हजारो लोक जे आहेत ते रस्त्यावरती दुतर्फा आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचे जंगी स्वागत जे आहे त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर आपण त्यांच्याशी चर्चा करत होतो की एकंदरीत जो काही जी आर निघलेला आहे त्या जी आरवरून अनेक संभ्रम जे आहेत ते निर्माण केले जात आहेत, सातत्याने सोशल मीडियावर त्यामध्ये लिहिलं जात आहे आणि त्यावरूनच जरांगे पाटलांनी सडकून टीका जी आहे ती त्यांच्यावर केलेली आहे की तुम्ही जर का हातभर लिहित असाल रात्ररात्र जागून तर त्याचा काही उपयोग नाही, कारण इथं जे काही करोडो मराठे आलेले होते मुंबईमध्ये ते काही मूर्ख नाही आहेत असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मराठा समाजाला पूर्णपणे न्याय जो आहे तो मिळालेला आहे आणि आपण पाहतोय त्यांचं गावागावामध्ये स्वागत कशा पद्धतीनं होत आहे. प्रत्येक चौकाचौकात असेल गावागावांमध्ये औक्षण करून समाजातल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना औक्षण करता आहेत आणि मराठा आरक्षणाची जी काही जी आर जो काढलेला आहे सगळ्या स्वऱ्यांचा तो या ठिकाणी केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करता आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी जे एक आत्ता विधान केलेलं आहे की 1884चा जो जी आर आहे हैदराबाद संस्थानातलं जे गॅजेट आहे ते देखील आता सरकार ग्राह्य धरणार आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा असा खुलासा त्यांचा आहे की त्या गॅजेटमध्ये मराठवाड्यातले जे मराठा समाजाचे लोक आहेत ते सर्व कुणबी आहेत असं त्या गॅजेटमध्ये नमूद आहे. त्यामुळे त्याच जोरावरती किंवा त्याच्याच बळावरती ते आता सांगतायत की बाबा जे काही गॅजेट आहे किंवा जे काही हैदराबाद संस्थानचं गॅजेट आहे त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील जे काही मराठा बांधव आहेत ते कुणबी आहेत आणि त्या कुणबींचं आरक्षण जे आहे ते त्यांना मिळणार असल्याचा दावा जो आहे तो मनोज जरांगे पाटील करत आहेत. कारण त्यांचं असं देखील म्हणणं आहे की रात्रभर कीस पाडून आम्ही त्या विषयावरती अभ्यास केलेला आहे, तज्ज्ञांचे मतं घेतलेले आहेत आणि त्याच्याच माध्यमातून हे जे जी आर आहे त्या जी आरमुळे मराठा समाजाला हे आरक्षण आता मिळणार आहे आणि मराठवाड्यातील सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असा दावा मनोज जरांगे पाटील करतात. आपण पाहतोय खरं तर खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं गावागावात स्वागत होतं आणि महिला औक्षणासाठी सातत्याने पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर जरांगे पाटलांनी एक मोठी क्रांती जी आहे ती मराठवाड्यामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय दुतर्फा खरं तर गाडीच्या चारही बाजूने सर्व मराठा बांधव जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत जे आहे ते गावागावात वस्त्या वस्त्यांवरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील हे आज रायगडच्या दौऱ्यावरती आहेत, रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी ते नतमस्तक होणार आहेत. शिवाजी महाराजांची जी समाधी आहे तिथे नतमस्तक होणार आहेत आणि जो काही लढा आहे लढलेला त्याचं एक यश जे आहे ते कुठेतरी मिळताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळेच आज आपण या ठिकाणी ह्या संपूर्ण रायगड दौरा जो आहे तो करत असल्याचं बोललं जात आहे. आपण पाहतोय कशा पद्धतीनं महिलांची खरं तर झुंबड उडालेली आहे की या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांचं औक्षण करण्यासाठी पाहतोय. मनोज जरांगे पाटील हे हितगुज करतायत, संवाद साधतायत महिलांशी. खरं तर फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी दुतर्फा कार्यकर्त्यांची होताना पाहायला मिळते आणि ते मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा गाडीत बसतायत, आपल्या टी व्ही 9 मराठीच्या कारमध्ये ते या ठिकाणी बसता आहेत आणि त्यांचं जंगी स्वागत जे आहे त्या ठिकाणी होत असल्याचं देखील आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील हे आलेले आहेत. खरं तर सुरक्षेच्या कारण अनेक गोष्टी आहेत दादा. खरं तर हे प्रेम आहे हे खरं तर अनेक लोकांच्या नशिबी मिळालेलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी 80 वर्षाच्या वृद्धापासून ते 10 वर्षाच्या मुलापर्यंत 5 वर्षीय मुलापर्यंत हे प्रेम मिळत आहे. काय वाटतंय ह्या सगळं हे चित्र पाहून तुमच्या एकंदरीत लढ्याचं हे यश आहे? हेच मला त्या त्यांना सांगायचं की मराठ्यांना खात्री आहे
हेच पोरग आरक्षण देणारे आणि हेच पोरग आपल्या गोरगरिबांचं लेकराचं कल्याण करणारे. काय वाईट केलं, मुंबईला गेलो तर कायदा घेऊन आलो, मोकळे माघारीने आलो, हेच लोकांच्या लक्षात आहे. ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा आहे. मराठ्यांना कळत नाही का? कळत आहे. तू कोण कुठं लिहितो कवा उजव्या हाताला या म्हणा त्यांना, तू कवर लिहितो आणि काय होणार आहे, काय होणार आहे लिहून. हे तो कसा पाहू शकतो, हे लहान मुलं बघा किती म्हणजे अगदी अतिशय उत्साहाने या ठिकाणी हे सगळे आपण पाहतोय. अरे चला, हे प्रेम आहे खरं तर लोकांचं. अगदी वाड्या वस्त्यावरची खरं तर झोपड्या वस्तीत राहणारी ही लोकं जे आहेत ती या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय खरं तर चिमुकले देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि मनोज जरांगे पाटलांचं खरं तर हे प्रेम आहे ते कोणालाही मिळत नाही असं त्यांची देखील प्रतिक्रिया आहे. खूप मोठा संघर्ष मनोज जरांगे पाटलांचा होता आणि त्या माध्यमातून हा संपूर्ण त्यांचा प्रवास जो आहे तो मी TV9च्या या गाडीमध्ये बसून दाखवत आहे. पण ते पाया पडत आहेत सर्व लोक, अबाल वृद्ध असतील, तरुण तरुणी सर्व. खरं तर मोठा संघर्ष जो या ठिकाणी दादा छगन भुजबळ असतील किंवा विविध OBC नेते सातत्याने टीका करत आहेत. सुरुवातीला त्यांनी तुम्हाला विरोध केला की हे सभा घेत आहेत, आमची लेकरं आमची लेकरं अशा पद्धतीचं हिनवलं. आता ते राजकीयदृष्ट्या सरकारला कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. काल त्यांचं विधान आलं की आम्ही OBC देखील मतदान करतो हे सरकारने विसरू नये. कसं पाहता याकडे, या विधानांकडे? नाही, लेकरं म्हणतो ना, आता हे पुढं बघा. आपल्या कॅमेरामनला सांगितलं सगळे बारीक बारीक शाळेचे त्याचे लेकरं आहेत, हातात गुलाल घेऊन हे कशालासाठी आहेत हे कळत नाही का? त्या लेणारांना कायदा बांधून आणलाय. मोठ्या प्रमाणात लहान मुलं या संपूर्ण सगळ्या या त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांचं स्वागत करता आहेत, त्यांना सातत्यानं औक्षण करत आहेत. महिला देखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि एकच जल्लोष आहे. मिठाई भरवता आहेत, पेढे भरवता आहेत, औक्षण करत आहेत महिला आणि गावागावातून त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते मनोज जरांगे पाटलांचं होत आहे. दादा, खरं तर आपला विषय चालू होता की छगन भुजबळांनी आता काही वेळापूर्वी प्रेस घेतली आणि ते असं म्हणालेत की OBC आरक्षण जे आहे ते आता संपवण्यात जमा आहे, मात्र मी एकटा नाही आहे तर करोडो OBC बांधव माझ्यासोबत आहेत. पण मग मराठा समाजाला OBC आरक्षण दिल्यामुळं OBC आरक्षण संपेल असं होऊ शकतं? थांब नाही नाही, असं होऊ शकत नाही. कधी संपत नसतं, काहीच संपत नसतंय. संपण्याचं काही कारण पण नाही. त्याला आता काय आहे, फक्त त्याच्या हातात काय लागत नाही आहे. OBC नेत्यांच्या सुद्धा लक्षात आलं आहे की हा राजकारणी माणूस हा आपल्या गोरगरीब समाजाचा फायदा उचलतो आहे, त्यामुळं तेही त्याच्यासोबत आता राहत नाही आहे. त्यामुळं काय म्हणायचं तर करोडो समाज माझ्यासोबत आहे असं म्हणायचं आणि कुठंतरी याच्यात काहीतरी भ्रम करायचा. पण OBC बांधव आणि मराठा बांधवात आमच्यात काही दुरावा होणार नाही आता, त्यामुळं त्याचं काय ऐकण्याची गरज नाही. चला, काय काय करायचं तुला, काय करायचं? मला त्यांचे एकदा पाय पडायचे. आपण पाहतोय खरं तर मराठा समाजातल्या या मुली आहेत किंवा युवक आहेत आणि त्यांना पाया पडण्यासाठी देखील त्या खूप उत्सुक आहेत आणि मिठाई भरवत आहेत मोठ्या प्रमाणात महिलांचं या ठिकाणी होते. दादा, तुम्हाला भेटण्यासाठी आले, पाया पडायचे दादा. खर तर भावुक झालेले आहेत मनोज दादा देखील, कारण हे लहान मुलांचं. हा नाही, इथून घ्या ना. अरे नको, बूट हे पायात, बूट हे पायात. नाही नाही, अरे बूट बूट हे पायात, वरून वरून पायात, बूट हे पायात. असो असो असो, काय नाही. हा पड पड, तिथूनच पड, तिथूनच पड ना, तिथूनच पड. थँक्यू. मला रायगड पर्यंत जायचंय, उतरतोय चढतोय कोणा कोणाचा. सगळे खरं तर मनोज जरांगे पटेल यांच्या पाया पडण्यासाठी खरं तर मोठी रांग लागलेली आहे. खरं तर
वयाने जास्त असलेल्या महिला देखील या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या पाया पडता आहेत. आणि मनोज जरांगे पाटील हे देखील भावूक झालेले आहेत. खरं तर ती लहान मुलगी होती, ती पाया पडण्यासाठी धडपडत होती आणि तिला पाया पडण्यासाठी ते खाली उतरलेले आहेत आणि ती देखील भावूक झालेली आहे. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा जो काही लढा आहे त्याला हा सर्वसामान्यांमधून मिळत असलेला पाठिंबा जो आहे तो आपण पाहू शकतो. आपण पाहतोय खरं तर मोठ्या प्रमाणात लहान मुलं असतील, महिला असतील, पुरुष असतील, सर्वच जण या ठिकाणी हे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आपल्या परीने स्वागत करत आहेत. खरं तर ही वाड्यावस्त्यांवर झोपड्यांवर राहणारी लोकं आहेत आणि ते या ठिकाणी अशा पद्धतीने स्वागत करताना, सेल्फी काढताना पाहायला मिळत आहेत. खरं जरांगे पाटील यांच्या दृष्टीने खरं तर खूप मोठा संघर्ष जो आहे तो त्यांनी केलेला होता आणि त्यानंतर आता हे चित्र जे आहे जो जी आर लागू झालेला आहे त्या जी आर नंतर आताचं हे चित्र आपण पाहतोय. कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व मराठा बांधव जे आहेत ते त्यांना स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहतो फोटो काढण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात डबल रोल म्हणून जरांगे पाटलांचे डबल रोल म्हणून देखील पाटील सध्या सर्वे सुरू आहे. बरं चालू दे सर. सर लोक आहे सर्वे पण पाहतोय खूप प्रेम आहे. खरं तर भावनिक झालेले आहेत, अश्रू येत आहेत अनेकांच्या. काय काय समाजाला खूप मिळालंय. मला फक्त एकच दुःख होतं की मी एवढं जीव तोडून काम करतोय मग घरात देतात मी काय करतोय. गोरगरीब समाजाच्या कल्याणासाठी हे पूर्ण गाव आरक्षणात बसले. पूर्ण गाव हे आधी होतं का मग हे आंदोलनाचं यश आहे. मना काय मिळालं तय झाला काय तय झाला रे. जाताना पोट पोर करोडो लाखो संख्येने गेले आणि येताना आरक्षण घेऊन आले. काय 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 कमी केलंय आणि आताही लढणारे मराठवाड्यातल्या बी सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळाले एक इंच सुद्धा मग गाठणार नाही. तर पाहतोय वाड्या वस्त्यांवरती जे आहेत या ठिकाणी स्वागत होतं. फोटो काढले जात आहेत, औक्षण केलं जात आहे, औक्षण केलं जात आहे. हे पाहतोय अश्रू त्या मावळ माऊलीला अनावर होत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं आपल्या पद्धतीने स्वागत जे आहे त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील कार्यकर्ते असतील, महिला असतील, या कशा पद्धतीने प्रेम देताना आपल्याला पाहायला मिळतात. हे साखर आणि त्या पेढे असतील जे आपल्या घरात आहे, ज्या पद्धतीने आपल्या आपल्या परीने ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करतायत, त्यांना औक्षण करतायत, त्यांना गोडधोड खायला देत आहेत, साखर देत आहेत, पेढे देत आहेत. हे खरं तर प्रेम जे आहे ते मागून मिळत नसतं हे स्वतःहून आलेलं आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आमचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाला ची ही पावती जी आहे ती या ठिकाणी मिळालेली आपल्याला पाहायला मिळतात असं त्यांचं एकंदरीत मत आहे. आपण पाहतोय औक्षण होत आहे आणि स्वागत होत आहे. खरं तर अनेक तरुण तरुणी असतील ते रडता आहेत, वयोवृद्ध माता माई मुली या देखील रडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पटेल पाहतोय मोठ्या प्रमाणात हा सगळं प्रेम जे आहे त्या ठिकाणी मिळत आहे. अश्रू अनावर होत आहेत अनेक मायामौली.
चला चला कसला आहे कसला या मुलीचा मी आता इंटरव्ह्यू केली ती ढसा ढसा रडते इथं कम ऑन थँक यू आम्ही विचार पण केला नव्हता म्हणजे आमच्यासाठी कोणी एवढं काही करल आता आरक्षण मिळालंय त्या आरक्षणातून शिकायचं आणि मला अधिकारी झालेलं तुम्हाला बघायचं आहे पण असं गावकरी रडत आहेत पूर्ण भावना भावना या ठिकाणी बऱ्याच लोकांना माहित नाही की जरांग पाटलांनी काय काम केलं ते सुद्धा रडतात या ठिकाणी न बोलता येणारा माणूस मला भेटला जो जन्मापासून बोलत नाही पण तो तुटक्या बुटक्या बोबड्याच्या मनोज जरांगे पाटील की जय म्हणतो हे बघा मी या समाजात जन्मलो आणि या समाजाचं काहीतरी आपण केलं पाहिजे हे समाज खूप गरीब आहे ऊस तोडी करतो शेतात काम करतो शेत पिकत नाही यांचे लेकर अधिकारी झाले पाहिजे हे स्वप्न घेऊन मी जीवाची बाजी लावून लढलो आज मी अक्षर सांगतो माझं शरीर मला साथ देत नसतानाही मी आणखीन विडावं चाललाय मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही महाराष्ट्रातला सुद्धा मी लढत राहणार आहे तुम्ही काळजी काय करताय कोणाचं ऐकून मराठ्यांनी एकजूट फुटू द्यायचे नाही हे अख्खं गाव आरक्षणात बसलंय अख्खं गाव बोललो मी पाटील तुमचं आणखी समाधान झालेलं नाही आहे सगळं व्यवस्थित आरक्षण भेटेपर्यंत पण लोकांना फार भावनिक झालेले लोक लढा तुमचा सुरूच राहणार आहे काय आहे लेकराच्या चेहऱ्यावर आनंद बघण्याचा तोच माझा उद्देश होता की यांना आरक्षण देऊन यांच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू बघायचं आणि आरक्षण दिलंय आता ते फ्री झालेत की त्यांना माहित आहे आता आपल्याला कोणीच रोखू शकत नाही आपली प्रगती यांना कोणापुढं हात पसरायची गरज नाही कोणत्या राजकारण्यापुढं यांच्याच लेकर आता उद्या अधिकारी होणार आहे हक्काचं मिळालं त्यांना आणि आता ही काय कायदा सगळ्या सवारीचा बनवलाय त्यातून एक पत्र मला बघायचं तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे आंदोलन मराठ्यांना सगळे आरक्षण मिळाल्याशिवाय राम 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 हे बोल म्हणजे हे आहेत हे मुके आहेत आपल्या हे मराठ्यांना या आंदोलनात दिले आम्ही आहेत तुमच्या तुमच्याच लेकर आहेत आम्ही आपण पाहतोय खरं तर खूप भावनिक ज्या आहेत या ठिकाणी झालेल्या आहेत आणि ज्यांना बोलता येत नाही असे देखील लोक जे आहेत यामध्ये सहभागी झालेत पाटील साहेब खरं तर हे शब्दात येत आहे सगळं हे सगळं प्रेम जे आहे ते हेच यानेच मग आता छाती भरून येते आणि हुंदकाय दाटून येतो की या समाजाला गरजेचं होतं तुमची टीका गरजेची नाही आहे या समाजाला तिळतिळ काहीतरी देणं गरजेचं आहे तेव्हा हा समाज प्रगतीकडे जाणार आहे तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करा तुम्ही ज्ञानी आहेत 100% तुम्ही हुशार आहेत तुम्ही अभ्यास हेही खरं आहे तुमचं ज्ञान या कायद्यासाठी वापरा विरोधात बोलण्यासाठी नाही आणि मराठा समाजाला चांगलं माहिती आहे आता आपल्या कोण आपल्यासाठी कोण करणार आहे त्यासाठी मी जीवाचं रान करून करतोच नाही मी रस्त्यात असो किंवा खोलीत असो किंवा बाहेर असो करतो आहे फक्त समाज आणि समाजच आणि करत राहणार आहे आयुष्यभर त्यामुळं माझी समाजाला विनंती की कोणावर विश्वास नका ठेवू मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या तरी मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार आहे काही काळजी करायची गरज नाही आणि मी हटत नाही खरं तर आज तुम्ही रायगडला निघालेले आहात काय भूमिका घेऊन आपण रायगडला जात आहात आरक्षणाचा मोठा लढा झालेला आहे त्यानंतर आम्ही कायदा पारित झाल्याच्या नंतर किंवा मराठा समाजाला जे आवश्यक होतं ते शब्द घालण्यासाठीचं मिळाल्याच्या नंतर मी पुन्हा रायगडावरती रायगडाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येईल असं माझ्या मनात त्यावेळेस मी मीडियासमोरही बोललो होतो त्याने मी चाललो आहे रायगडावरती नतमस्तक होण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी खरं तर ओबीसी नेते आहेत ते आजही म्हणतायत की ह्यांच्या हातात काही दिलेलं नाही आहे नुसता गुलाल उधळला ह्याने आणि परत आले बबऱ्याला नुसता अशा पद्धती टीका ज्या आहेत ते काही ओबीसी नेत्यांनी काल केलेली पाहायला मिळते कसं पाहता या ठिकाणकडे म्हणजे ते असा संभ्रम निर्माण करतात का की बाबा हे आरक्षण वगैरे काही मिळालेलं नाही किंवा हे हा जो काही जी आर आहे तो केवळ तात्पुरता आहे ह्यांना काही मिळणार नाही आहे 54 लाख नोंदी आणि 54 लाख लोकांचं आयुष्याचं कल्याण झालं याला आंदोलनाचं यश म्हणतात 54 लाखाच्या कुटुंबाला मिळालं तरी 2 कोटी मराठी आरक्षणात जाणार आहेत याला आंदोलनाचं यश म्हणायचं आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेशी हा कायदा पारित झालेला आहे हे मराठ्यांचं यश या आंदोलनाचं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे ही साधी सोपी गोष्ट नाही आहे हे कायदा काय हे तुम्ही अज्ञान शिकायची मराठ्याला गरज नाही मराठ्याला माहिती आहे या कायद्यामुळं मराठ्यांचं किती कल्याण होणार आहे हे तुम्ही शिकवण्याची गरज नाही मराठी तुमचं ऐकू शकत नाही मराठ्यांच्या लोकांनी जरी 50-50 जणांनी विरोध केला तरीही मराठी ऐकत नाहीत कारण मराठ्यांना माहिती आहे की कल्याण आपल्या पोरांचं होत आहे आणि करायला लागलं हे पोरगं लढतंय हे लेकरू आपल्या लेकरांसाठी लढतंय त्यामुळं मराठा समाजात
कसलाही गैरसमज नाही, नसण्याचं काही कारण सुद्धा नाही. नको नको पैसे नको पैसे राहून द्या. तुमच्याच पोराने नोकऱ्याला लागून पैसे कमविले पाहिजे म्हणून आरक्षण दिले. चला 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 आता चला. धन्यवाद. चला जय शिवराय जय शिवराय जय शिवराय. काय अरे नको 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 अरे नाही 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 राहू द्या. नाही आजी आजी मला फक्त आशीर्वाद पाहिजे तुमचा, पैसे नाही पाहिजे. आमच्या लय असं लय असं पिढ्याने पिढी जगून आम्हाला आशीर्वाद त्यांचा भेट घ्या. तुमचं खर तर पटेल साहेब, आपण हा विषय चालू होता की ओबीसी नेत्यांकडून टीका होते तुमच्यावरती की हे काही आरक्षण वगैरे मिळालेलं नाही आहे, किंवा केवळ नुसतं म्हणजे तुम्हाला एक पानं पुसलेले तोंडाला किंवा आश्वासन दिलेलं आहे, तर असं काही होणार नाही, ते लवकरच उडणार आहे, आम्ही कायद्याच्या कासाठी ते बसणार नाही असं म्हणतात. ते आम्हाला तुम्ही सांगायची काही गरज नाही. आम्हाला मराठ्याला कळतं कशाने काय आहे ते. फक्त मराठ्यांच्या अभ्यासकांना विनंती आहे, तज्ज्ञांना विनंती आहे, तुमचं म्हणणं तिथं मांडा. कायदा मजबूत झाला पाहिजे आणि तिथं तुमच्या काही ओळी असतील, तुमचं काही मत असेल तर ते द्या. त्या सगळ्या स्वैर शब्द हा फायनल झालेला आता, त्याच्यामध्ये तुमच्या ओळी टाका, तुमचं म्हणणं मांडा, कायदा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा. त्यांनी काय म्हणायचं विरोधकांनी, त्यांना म्हणू द्या काय म्हणायचं. ते मराठ्यांना माहिती काय मिळविले आपण. पण मग नारायण राणे हे देखील मराठा नेते म्हणून आहेत, त्यांची देखील समिती होती, त्यांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं होतं, ते टिकलं नाही. पण आता तेच या गोष्टीला विरोध करता आहेत आणि आज ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका म्हणत आहेत की जे काही आरक्षण किंवा जे काही जी आर काढलेलं आहे त्याला आमचे मी मान्य नाही आहे, त्याचे सहमत नाही असं ते म्हणत आहेत. असं नारायण राणे का करत आहेत, काय कारण असं? नाही ते नाही सांगू शकत आम्ही मराठे, पण आम्हाला एकच माहिती की मराठ्यांनी समजून घ्यावं. मग आता इतका विरोध म्हणल्यानंतर ह्यो कायदा किती मोठा आहे. पोहरं मुंबईला गेलेत, मराठ्यांना आरक्षण कसं हिसकून आणलं या कायद्याच्या माध्यमातून, हे मराठ्यांनी हुशारीनं समजून घ्यावं. इतका विरोध करायला त्याचा अर्थ ह्यो कायदा टप्पू एकदम मोठा आहे, हे मराठ्यांचं कल्याणच करणार ह्यो कायदा. आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचं असलं तर आपण म्हणतो काय आरक्षण हिसकून आणा हिसकून आणायचं, म्हणजे नेमकं काय आरक्षण काय ते ठुलेलं आहे का म्हणून ते गुन्हेत बांधून आणायचं, यालाच म्हणतात कायद्यात रूपांतर करणे. आणि सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी कायदाच हिसकून आणायला लागतो. तो कायदा मराठ्यांच्या पोरांनी मुंबईला लाखोच्या करोड संख्येने गेले आणि कायदाच आणला हे समजून घेणं गरजेचं आहे. काहीला मानसन्मान मिळाला नसेल, काय झालं असेल, त्यांची पोटदुखी घरातूनच सुरू आहे. रात्र भरली आहे, कुठं ना कर सोशल मीडियावर लिहिलं काय चाललं तो. मराठ्यांनी त्यांना एक सांगावं, तू हुशार आहे ना तर तू तिथं तुझं म्हणणं मांड. आता 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे म्हणणं मांडण्यासाठी, तू म्हणणं मांड की सगळे स्वाऱ्यांचा कायद्याला हे शब्द आणखीन टाका म्हणजे मजबूत होणार आहे तो. हे काम करा, गोरगरिबांच्या पोराचं कल्याण होऊ द्या. अन्न काय आलं माती काली तर हे नाही मिळालं काय मिळालं, तुला काय माहिती काय मिळालंय, तुला अभ्यास घे, तुला वाटतं का तुझलं शान आहे. मग आणि हे करोडो मराठे हे जे गेले हे येडे आहेत आणि तू शान आहे, तुझं म्हणणं तिथं मांड आणि हे कायदा मजबूत कर. असं बाकीचे अभ्यासक मांडणार आहेत. तुम्ही इकडं काय आले आता सोशल मीडियावर कशाला फोटो दाखवता, आणि तुम्ही 5-5 जणच आहेत. सरकारची सुपारी घेतल्यासारखं, विरोधकाची सुपारी घेतल्यासारखं वागायला लागला तुम्ही. केलंय मराठ्यांच्या पोरांनी कमी नाही केलं, आणि काहीही झालं तरी पुढचं मी सांगतो की पट्ट्या जिवंत आहे ना हे मराठा, पुरा मराठा आरक्षण घातल्याशिवाय आंदोलनच बंद करत नाही. आणखी काय पाहिजे मराठा समाजाला, मग काय व्हायचं तर होऊन द्या पुढं. ह्यो पट्ट्या हलत नाही, पुऱ्या मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय यांना काय वळवळ करत, यांच्या सगळ्या वळवळी बंद करतो. फक्त तुम्ही एकजूट मराठवाड्यासह महाराष्ट्राने ठेवा, एवढीच विनंती. एकच आरक्षण देत नाही मी बघतो ना.
खरं तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ओबीसी नेत्यांमध्ये देखील फूट पडल्याचं पाहायला मिळतं, कारण नागपुरातले बबनराव तायवाडे जे ओबीसी नेते आहेत ते म्हणतात की मी भुजबळांच्या मताशी सहमत नाही, कारण भुजबळांनी हाक दिलेली आहे मुंबईमध्ये येण्यासाठी आणि आपली ताकद दाखवण्यासाठी. तो राजकारणी हा, तो हाक मारीन सगळं आपटोपटू घेईन, स्वतःला वापर करून घेईन, सगळ्या केशी कमी करून घेईन, त्याच्या पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी कुठं ना करील. हे ओबीसी बांधवांच्या तायवाडे भाऊंच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे आता की हा माणूस राजकारणी हा आपल्या समाजाचा गोरगरिबाचा वापर करतो आहे आणि धनगर बांधवात आणि ओबीसी बांधवात मराठा सामान्य बांधवात ही वादं लावतो आहे. मी पहिल्यापासून सांगितलं की आपल्यात वादं लावून नाही घ्यायचे, गावखेड्यात आपण एकत्र हे राजकारणी हे कलंक आहे जातीला आणि सरकारला सुद्धा आहे, हे शान नाही आहे ती, त्याचं ऐकू नका. हुशारा का होईना, बरं झालं त्यांनी चांगली भूमिका घेतली, कारण आमचा धक्का तुम्हाला का लागत नाही तर आमच्या नोंदी सापडल्या. आता इथं देव बिहाडवा आला तरी नोंदी सापडल्यात म्हणल्याच्या नंतर आम्हाला ओबीसी आरक्षणात घ्यावंच लागणार आहे, हे येड्या माणसालासुद्धा कळतं आहे. तुमच्या जमिनीचा 7-12 तुमजवळ हे म्हणल्याच्या नंतर ती जमीन फक्त तुमच्याकडे तुम्हाला द्यावीच लागणार आहे, तुम्ही देत नाही म्हणजे दादागिरी झाली, त्याला गुंडगिरी म्हणायचं. हे आमची हे आम्हाला मिळणारच आहे आता, आणि हे त्यांनी भूमिका घेतली. तायवडे बोलणार मी पाठीमागंसुद्धा त्यांच्या ओबीसी बांधवांना सांगितलं होतं की आमचा हक्कच आहे ते मिळतं, याचं ऐकू नका तुम्ही, हे वातावरण खराब करील आपल्यात. पण मग तुम्ही असं म्हणताय की हे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी छगन भुजबळ जे आहेत ते अशा पद्धतीचं आवाहन करतायत, एकत्र घेत आहेत आणि आपली पॉवर वाढवून घेत आहेत, असंच आपल्याला म्हणायचं आहे. वाढविलेच त्यांनी, वाढविलेच केशी नाही का कमी करून घेतल्या त्यांनी. गोरगरिबाला काय मिळालं, ओबीसी बांधवांना काय मिळालं, सामान्य ओबीसी बांधवाला सुद्धा खाऊ देत नाही देऊ. तेच माझ्याकडे आले म्हणले आमचा वेळ काळ प्रवर्ग करायचा 12 बोलवतेदारांचा, म्हणलं आम्ही तुमच्यासोबत आहेत आणि मी बघणार आहे. एकदा ह्या ज्वलंत मुद्दा आमचा एकदा कडेला लागला की त्यांचा वेगळा प्रवर्ग कसं काय बनत नाही ते बघतो, धनगर बांधवांना हे आरक्षण कसं देत नाही ते बी यांच्याकडे बघतो मी, आणि मुस्लिम बांधवांनाही कसे देत नाही ते पण बघतो. गोरगरिबांना नुसतं लुटायचं ठरवलं यांनी आणि हे होतं बोलून चालून राजकारणीचे, याचं काय हे कामातून गेलेलं आहे, याला जवळसुद्धा करू नये त्यांनी. आणि घेतलेली भूमिका सत्य, धनगर बांधवांच्याबद्दल भूमिका स्पष्ट कर म्हणून आणखीन केली नाही त्यांनी, मग वापर करतो का गोरगरीब धनगराचा, का नाही केली तू, नेता मानतो ना स्वतःला, का नाही भूमिका केली आणि मिळालेला असताना विरोध करतो, म्हणजे किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस येऊ. ज्या नोंदी सरकारी मिळाल्या तरी विरोध करतो, काय नियत ही तुझी, आमची नियत बघ ही कायदा बनवेला काल सगळ्या स्वाऱ्यांचा, त्याच्यात सामान्य ओबीसींना सुद्धा त्यांचे सगळे स्वाऱ्यासुद्धा घ्यायचे सांगितले, समजा जर कोणाला नसेल आरक्षण तर ही नियत आहे आमची, नसता मी म्हणलो असतो तिथं आंदोलन मी केलं आहे माझ्या जातीनं केलं आहे, यांचा काय समजे उडवा हे इथून. आम्ही इतक्या खालच्या दर्जाचे विचाराचे त्याच्यासारखे नाही आहेत. काल प्रकाश आंबेडकरांनी देखील असं म्हटलं की मनोज जरांगे हे हिरो ठरलेले आहेत आणि त्याचबरोबरीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आजच्या घडीला हिरो ठरलेले आहेत, बाकीच्यांचं काही मला फारसं माहीत नाही पण ह्या जो काही जी आर काढला त्यामुळे हिरो ठरलेले आहेत असं त्यांचं मत आहे. नाही मी शेंडगे साहेबांना सुद्धा त्याच वेळेस सांगितलं होतं, प्रकाश आंबेडकर सॉरी सर मी त्यांनाही सांगितलं होतं तरी पण त्यावेळेसही की तुम्ही मोठे नेते आहेत तुम्ही, आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा सल्ला आपण कधी पण ऐकतो, का ऐकतो त्याचं कारण मी सांगतो, त्यांच्यात खूप प्रामाणिकपण आहे आणि स्पष्टपण आहे, काय असं ना ते दणक्यात समोरच, हे मागं नाही भागं नाही काय नाही काय नाही, दणका असतो त्यांचा समोरच. हा म्हणून मी सल्ले ऐकतो नाही, मी कोणाच्या सल्ल्याने फल्ले ऐकत नाही, आपला स्वभाव आहे, सल्ल्याने पिल्ल्याने माझ्या जातीला काय लागतं गोरगरिबाला, मी गोरगरीब आहे माझी जात गोरगरीब आहे त्यासाठी काय लागतं, मी खंबीर आहे मिळव, मला काय गरज नाही कोणा सल्ल्याची, मग तुमच्या उलट्या सल्ल्याची गरज नाही, तुम्हाला मान दिला तर चांगलं, तुमचं दुकान चाललं तर मग मी चांगला, या दुकानानं फाकानं मला काय नाही पाहिजे, पैसे फेसे बंद सगळे, मला ते आवडतात, मग तुम्ही बाहेर जाऊन सोशल मीडियावर मानत देत नाही बोलीतच नाही, तुला यायला रोग आला काय, तुला टांगड्या मोडा होय, चल ना पाय पाय सांग ना तिथं, हे मागं बोलणाराचं मी मग ते नाही ऐकत, माझ्या जातीला काय लागतं मला चांगलं माहिती, त्यामुळे मी मांडलंय म्हणून आज 2 करोड मराठ्यांचा फायदा झाला आहे, साधी सोपी आकडा नाही या, आणि आताही सगळ्या स्वऱ्यात सगळे मराठे आज जाणार आहेत ह्या आदल्या देशात, म्हणून मी जास्तीचं प्रकाश आंबेडकर साहेबाचं काम म्हणतो की स्पष्टपण आहे, आणि त्यांनी आम्हाला एकदा पाठिंबा दिला की फिरून मागं सरकत नाहीत, मग आम्हाला नाही कोणाला द्यावं देते, मग त्याच्या माणसाचे आपण सल्ले ऐकतो, ज्याला माणूस की कळती त्या माणसाचं, स्वार्थ कळतो त्या माणसाचं तर मी लगेचच ऐकत नाही, हां कारण मी काय चूक करत नाही, मी गोरगरिबांचं मोठं व्हावं म्हणून करतो आहे, आणि जर त्यांना वाटत असं मी करू नये समाजाला माझ्या यांना नाही, त्याची मी बाजू देईन, करा त्यांच्याकडून त्यांच्याकडून उतरलं तर समाजाचं कल्याण व्हावं, मी बाजू जातो खुशाल डोंगरात जाऊन बसतो एखाद्या काही अडचण नाही, पण खोट्या टीका करू नका, तर झाला आणि तर हात काही मिळलंच नाही, खोल्यात बसला आणि खोलीचा बाहेर बस, तुला कुठं बसतो, तुला काय करायचं, मी जातील दिलं का नाही, कोणाच्या आठाने घेतले काय, आत बसलं म्हणजे कोण रुपया दिला, तर थोपाळ फोडीन एखाद्या जर 1 रुपया दिला म्हणलं तर.
कारण मी जातीसाठी माझं प्रामाणिकपणा करतो आणि माझी जात काबाड कष्ट करते घामाचे पैसे घालते याच्यात आणि या जातीचं मी कधीच वाटळ होऊन देणार नाही, गद्दारी करणार नाही. मी सांगतो ना काय व्हायचं तो त्या टीव्हीच्या माध्यमातून सांगतो, हे पीसीबीच लावा तुम्ही, महत्त्वाचा हा मुद्दा. काय व्हायचं तर हो दे, मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी एक इंच मग हटणार नाही, मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षण राहणार नाही आणि महाराष्ट्रातला बी राहणार नाही. बाकीचं काय व्हायचं होतं, मी लढणार खंबीर आहे ना, आणखीन आंदोलन करील, कारण ही लढाई सोपी नाही आहे, ही लढावंच लागणार आहे, तवा मिळणार आहे. फक्त मराठ्यांनी एकजूट फुटून द्यायची नाही आणि कोणाचंच ऐकायचं नाही, कोणाचंच कोणाचंच ऐकायचं नाही. यांना काही कामं नाहीत, घरात बसून हे स्वार्थासाठी बोलतात. पण मग हा लढा आणखी किती दिवस चालू राहू शकतो किंवा राहणार आहे, कसं कसं नाही नाही. आता इंडिया आता फक्त मला एक पत्र बघायचं या कायद्याच्या माध्यमातून, की सगळ्या स्वाऱ्यांचं एक पत्र बघायचं या कायद्यातून, एवढीच माझी अपेक्षा आहे. आता नसता हे आत्ताही स्थगित करू शकतो पण मी नाही केलं, कारण मराठवाड्याचे गॅजेट घ्यायचं राहिलं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ह्या जो सगळ्या स्वाऱ्यांचा कायदा बनवला आहे हा कायदा, या कायद्यातून मला एक पत्र बघायचं की ज्याची नोंद मिळाली मराठ्यांची, नोंद न मिळालेल्या मराठ्याला म्हणजे सगळ्या स्वाऱ्यांना एक पत्र बघायचं, या कायद्याची ताबडतोब अंमलबजावणी करावी अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी ही अंमलबजावणी करण्यासाठी शेवटपर्यंत लढणार आहे आणि हे आंदोलन मी बंद केलेलं नाही, करणार सुद्धा नाही. चला धन्यवाद. आपण पाहिलं की हे ते मनोज रांगे पाटील आणि TV9 या कारमध्ये जे आहे ते बसलेले होते आणि त्यांनी आपली भूमिका जी ते मांडलेली आहे. पण पाहतो गावागावात त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत होतं, हजारोंच्या संख्येने गावकरी येत आहेत, महिला येत आहेत, औक्षण करतायत आणि त्यांचं स्वागत करतायत. मात्र असं असलं तरी इंचभर देखील मराठा आरक्षणाच्या बाबतीत मी माझी भूमिका मागे घेणार नाही. जोपर्यंत जे सगळं स्वैराचा जो काही प्रमाणपत्र वाटप होत नाही तोपर्यंत माझा हा लढा जो आहे तो सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन सुशांत राऊत सह सागर सुरवसे, TV9 मराठी, अंतरावली, सराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.